दोन हजार बावीसमध्ये अतिशय पाऊस झाला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला सतत पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आणि त्या अनुषंगानं नुकसान भरपाई असेल विमा असेल मिळणं अपेक्षित होतं आणि विमा कंपन्यांनी वारंवार मीडियाच्या माध्यमातून किंवा पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं होतं की विमा वाटप करू विमा विमा वाटप करू शेतकरी वाटप पाहत पर होते परंतु विमा काय मिळत नव्हता आणि वेगवेगळी कारणं दाखवून विमा कंपनी ही लांबवत होती आणि त्या अनुषंगानं शेतकरी कंटाळून गेवराई तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांनी तहसीलसमोर आपलं ठेय्या आंदोलन जा चालू केलं आंदोलनामध्ये घोषणा दिल्या विमा कंपनीच्या विरोधात दिल्या प्रशासनाच्या विरोधात दिल्या आणि बराच वेळ नंतर तहसीलदार साहेबांनी येऊन स्वतः शेतकऱ्याला शब्द दिला त्याच्यासमोर विमा कंपनीला फोन करून त्यांनी सूचना केल्या आणि ह्यांना आश्वासन दिलं की आपल्याला लवकरच विमा भेटेल त्यानंतर ह्या शेतकऱ्याने आपलं असं जे आंदोलन आहे ते महाग घेतलं तर अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं असेच आंदोलनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये चालू आहेत तर ही गेवरा तालुक्यामधली अपडेट होती